कोनिचिवा, नमस्कार। आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो एक माहितीपर व्हिडिओ आहे, छोटासाच व्हिडिओ आहे। आणि तो कशावर आहे तर जॅपनीज टॉयलेट्स बद्दल हा व्हिडिओ आहे, रॅदर टॉयलेट्स नाही टॉयलेट सीट बद्दल हा व्हिडिओ आहे। आणि रिझन किंवा कारण त्याचं व्हिडिओ बनवण्याचं असं आहे की एक म्हणजे टॉयलेट सीट जी जॅपनीज आहे ती युनिक टाईपची असते, त्यामुळे तुम्हाला ती सीट दाखवणं गरजेचं आहे। कोणीही जो जपानमध्ये फर्स्ट टाईम येतो त्याला ते माहिती असणं गरजेचं आहे, कारण एअरपोर्टपासून ते सगळ्या घरांमध्ये, हॉटेल्समध्ये किंवा सुपरमार्केट्समध्ये कुठेही बाहेर पब्लिक टॉयलेट्स पण या टॉयलेट सीट असतात प्रत्येक टॉयलेटमध्ये, त्यामुळे ते माहीत करणं गरजेचं आहे। आणि दुसरं आहे की घरातली जी टॉयलेट्स असतात ती बेसिकली पाण्याचा रियूज कसा करतात हे दाखवण्यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर आता मी तुम्हाला पटकन टॉयलेटला म्हणजे टॉयलेट सीट दाखवायला घेऊन चलतो। हे आपण आता माझ्या घरातल्या टॉयलेटमध्येच मी तुम्हाला दाखवतो आहे। तर ही जी सीट आहे ही स्पेशल टॉयलेट सीट आहे। तुम्ही इथे बघितलं तर बाजूला काही बटणं आहेत जी मी तुम्हाला आता एक्सप्लेन करेन कशाची आहेत ती बटणं। आणि दुसरी गोष्ट जी मी सांगत होतो की पाण्याचा रियूज, तर हे इकडे जे आहे हे ॲक्च्युली फ्लशचं आहे आणि पाण्याचा रियूज होतो। हा जो नळ आहे तिकडून ते पाणी येतं आणि तिकडेच तुम्ही हात धुवू शकता किंवा काही तुम्हाला हे करायचं असेल तर तिकडे करू शकता। तर मी आता तुम्हाला दाखवतो कसं ऑपरेट होतं ते। टॉयलेट सीट आहे टाईपची टॉयलेट सीट आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात एवढीच बटणं आहेत। ज्या ऍडव्हान्स टाईपच्या टॉयलेट सीट असतात त्याच्यात बरीच काही काही ॲडिशनल फंक्शन्स असतात, तर मी तुम्हाला एक एक बटणाचं दाखवतो की काय यूज आहे। हे बटन तर स्टॉप आहे, तुम्ही तो सिम्बॉल बघूनच कळलं असेल की हे स्टॉप बटन आहे। हे बटन आहे ते ओशिरी, ओशिरी म्हणजे बट आपले, तर ते धुण्यासाठी हे बटन दिलेलं आहे। ते बटन दाबलं की एक नळीसारखी बाहेर येते आणि आपले बट्स धुतले जातात, सिम्बॉल वरून तुम्हाला परत कळेलच। हे आहे बिडे, तर बिडे हे बेसिकली बट धुण्यासाठीच असतं पण एस्पेशली लेडीजसाठी ते आहे, त्यांच्या म्हणजे त्या अकॉर्डिंगली ती पोझिशन करता येते, म्हणून तो सिम्बॉल पण बघितला तर लेडीजचा सिम्बॉल आहे। जी साईन आहे ती म्हणजे लो आणि हे जी साईन आहे, साईन इन द सेन्स कांजी आहे, ती म्हणजे हाय। आणि हे जी दोन बटणं आहेत ती कशासाठी बेसिकली आहेत की जो स्प्रे येतो बट धुण्यासाठी तर त्याची स्ट्रेंथ किती आहे, कमी की जास्त, आणि हे तीन लाईट्स त्याचे इंडिकेटर आहेत, तर ते तुम्हाला ॲडजस्ट करता येतात। आता ही जी दोन पार्ट आहेत ते कशासाठी आहेत ते मी तुम्हाला सांगतो। ही जी पहिली कांजी जे आहे ते आहे ऑनसुई, म्हणजे गरम पाणी। तर बट धुण्यासाठी तुम्हाला ऑलवेज त्या स्प्रेमधून गरम पाणी येतं, ते कितपत गरम तुम्हाला पाहिजे ते हे सगळ्यात लो, मिडियम, हाय असं करू शकता तुम्ही ॲडजस्ट ते बटन दाबून। आणि हे जे आहे ते बेन्झा म्हणजे टॉयलेट, जे तुम्ही जी सीट यूज करता ती पण तुम्हाला गरम करता येते, कारण युजली थंडीच्या दिवसांमध्ये इथे बरंच थंड असतं, तर त्यामुळे ही फंक्शनॅलिटी इथे दिलेली आहे। त्याची पण टेम्परेचर हे तुम्ही सेट करू शकता की लो की हाय तुम्हाला पाहिजे ते। पुढचं एक बटन आहे ते आहे की जे नोझल, म्हणजे जे स्प्रे येतो बाहेर तो क्लीन करण्यासाठी। हे जे बटन आहे ते काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी ऑन ऑफ करण्यासाठी आहे। हे एक बटन आहे ते टायमरसाठी आहे। ही बटणं जी आहेत बेसिकली ती फार काही डेली ऑपरेशन्सला यूज होत नाहीत। नंतर
हे जे बटन आहे ते एक टेस्ट बटन म्हणून आहे, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी की कसं काय आहे ते। हे जे बटन आहे ते पण म्हणजे इलेक्ट्रिसिटी साठीच परत आहे, ऑटो इलेक्ट्रिसिटी मोडवर जेव्हा टाकतो तेव्हा ही जी दोन बटन आहेत ती यूज होतात। बेसिकली तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट, जो कोणी पहिला फर्स्ट टाइम यूजर असेल किंवा पहिल्यांदा जो कोणी यूज करत असेल तेव्हा त्याला ही तीन बटन, नंतर हे दोन बटन आणि ही दोन बटन ही माहीत करून घेणं गरजेचं असतं। कारण सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही ते बघितलं तर जॅपनीजमध्ये लिहिलेलं आहे, कांजीजमध्ये लिहिलेलं आहे किंवा हिरागानामध्ये लिहिलं आहे, तर जो पहिल्यांदा जपानला येतो तर त्यांना पटकन कळणार नाही की कशासाठी काय आहे। ऑफकोर्स सिम्बॉल बघून कळू शकतं पण या बटन्सचा यूज काय आहे ते कळणार नाही, म्हणून मी हा स्पेशली व्हिडिओ बनवतोय। अशी अनेक बटनं याच्यात, जसं तुम्ही हायर वर्जन किंवा हायर मॉडेल घेऊन जाता त्याच्यात अनेक बटन असतात, म्हणजे इव्हन साऊंडचं बटन असतं, म्युझिकचं बटन असतं, डिओड्रंटचं बटन असतं, असे बरीच काही काही बटनं इथे ऍड होत जातात। तर माझं हे बेसिक आहे म्हणून मी तुम्हाला ही बेसिक जी बटनं, जी की सगळ्या या टॉयलेट सीटवर जिथे कुठे तुम्ही अशा टॉयलेट सीट बघाल ती ही जी बेसिक बटन असतात ती असतातच। ही जी सगळी बटन्स आहेत ती आत्ता माझ्या घरी टॉयलेट सीटला अटॅच्ड आहेत, पण अशीच सेम बटनं बरेच ठिकाणी बाहेर, म्हणजे स्पेशली स्टेशन्सवर किंवा एअरपोर्ट्सवर भिंतीला एक युनिट येतं, जे इकडे माझ्या घरात नाही आहे पण ते युनिट मी तुम्हाला आता दाखवतो लगेचच। तर त्या युनिटमध्ये सेम बटनं अवेलेबल असतात। टॉयलेट यूज करून झालं आणि वॉशलेट म्हणजे या बटनांचा यूज करून झाला की तुम्हाला फ्लश करायला लागतं, तर फ्लश करण्यासाठी इथे तुम्ही बघितलं तर दोन कांजीज लिहिलेल्या आहेत। खालची कांजी म्हणजे ओई म्हणजे मोठं, आणि ही वरची कांजी म्हणजे शो किंवा सुकोशी म्हणजे छोटं। तर युजली घरात अशी सिस्टीम असते की पुढे केलं की छोटं फ्लश होतं, मागे केलं की मोठं फ्लश होतं। बाहेर म्हणजे कॉमन प्लेसेसमध्ये, म्हणजे स्टेशन, एअरपोर्ट्स, मॉल्स किंवा अजून दुसऱ्या जागी जेव्हाही टॉयलेट्स असतात तेव्हा फ्लशसाठी बटन दिलेलं असतं आणि तेव्हा सेम सिम्बॉल्स तिकडे पण दिलेले असतात। तर जो तुम्हाला नेसेसरी सिम्बॉल असेल ते बटन प्रेस केलं की अकॉर्डिंगली फ्लश होतं। रियूज आपल्याला कसा करता येतो ते मी तुम्हाला दाखवतो। त्याच्यासाठी मी आत्ता छोटं फ्लश करतो आहे। तर छोटं फ्लश केला की तुम्ही बघितलं तर इथून पाणी लगेच चालू होतं, ज्याच्यात तुम्ही तुमचे हात धुवू शकता किंवा ठेवला असेल किंवा वॉट एव्हर तुम्हाला आहे। तर त्यामुळे तुम्हाला विद इन टॉयलेट किंवा टॉयलेटच्या आतमध्येच जे नेसेसरी गोष्टी आहेत त्या करता येतात आणि सेम पाणी परत तुमच्या त्या फ्लशमध्ये जातं आणि तेच पाणी ॲक्च्युअल यूज होतं। त्यामुळे ही खूप चांगली सिस्टीम आहे जी प्रत्येक कंट्रीने इम्प्लिमेंट करावी असं मला, माझी पण इच्छा आहे, कारण खूप चांगला युसेज आहे हा पाण्याचा। मी तुम्हाला जॅपनीज टॉयलेट सीट कशी वापरायची आणि पाण्याचा रियूज जपानमध्ये टॉयलेटमध्ये कसा करतात ते दाखवलं, तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जेव्हा कधी तुम्ही जपानला व्हिजिट कराल तेव्हा हा तुम्हाला उपयोगी पडेल अशी मी आशा करतो। आणि तुम्हाला अजून पण काही गोष्टी तुम्हाला जर का माहिती असतील पण डिटेल्स त्याची माहिती नसतील किंवा त्याच्याबद्दल अजून माहिती तुम्हाला करून घ्यायची इच्छा असेल तर जरूर माझ्या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट्समध्ये तिकडे मेन्शन करा, म्हणजे मी त्याची नक्कीच दखल घेईन आणि त्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती प्रोव्हाइड करेन। तोपर्यंत बाय बाय। माताने पुन्हा भेटूया।